नमस्कार मुलांनो, आपल्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये आपल्याला काही गोष्टींचे प्रकार दिलेले आहेत। गोष्टींचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी इथं तुम्हाला दिलेली एक गोष्ट मी आता तुम्हाला मराठीत पहिल्यांदा सांगते, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल। दोन मित्र असतात आणि ते एकदा फिरायला बाहेर गेलेले असतात जंगलात। फिरता फिरता जंगलातून समोर एक अस्वल येतं, त्याबरोबर दुसरा मित्र, दोघं मित्र घाबरतात आणि त्यातला एक मित्र काय करतो, भराभरा झाडावर चढतो आणि वर चढून बसतो। दुसऱ्या मित्राचा काही विचारच करत नाही आणि त्या दुसऱ्या मित्राला मात्र झाडावर चढता येत नव्हतं। मग आता काय करायचं, अस्वल जवळजवळ येत होतं। आता त्या दुसऱ्या मित्राने विचार केला, आपण जर असंच थांबलो तर अस्वल आपल्याला इजा करणार, आपण जखमी होणार किंवा आपण मरणार सुद्धा। म्हणून त्यांनी काय एक युक्ती केली आणि आहे त्या ठिकाणी तो धाडकन कोसळला आणि त्यांनी आपला श्वास पूर्णपणे बंद करून टाकला। झाडावर बसलेला मुलगा म्हणजे त्याचा मित्र हे सर्व बघत होता आणि हळूहळू अस्वल जवळ आलं। जवळ आल्यानंतर अस्वलाचा एक स्वभाव आहे की तो जिवंत माणसालाच फक्त इजा करतो किंवा जिवंत माणसावरच हल्ला करतो, ज्याचा श्वास चालू आहे त्या व्यक्तीलाच तो हल्ला करतो त्याच्यावर। आणि त्यांनी जाऊन त्याच्या नाकाजवळ तोंडाजवळ हुंगायला सुरुवात केली, म्हणजे वास घ्यायला सुरुवात केली, तर तेव्हा त्याचा श्वास पूर्ण थांबलेला होता त्या मित्राचा, म्हणजे त्यांनी रोखून धरलेला होता आपला श्वास। आणि 2-3 मिनटं ते अस्वल तिथंच फिरलं, त्याचा अंदाज घेतला, त्याला वाटलं हा काही जिवंत नाही आहे, हा मेलेला आहे। म्हणून ते अस्वल हळूहळू पटकन म्हणजे पुढं निघून गेलं आणि मग थोड्या वेळाने खाली झोपलेला जो पडलेला जो मित्र होता तो पटकन उभा राहिला आणि तो निमूटपणे त्या वर झाडावर चढलेल्या मित्राशी न बोलता आपल्या आपल्या घरी निघून गेला। का बरं त्याने मित्राची चौकशी का नाही केली, कारण त्याला त्याला त्या मित्राचा राग आला होता, कारण कठीण प्रसंगामध्ये जो मित्र आपल्याला मदत करत नाही तो मित्र कसला। मग तेव्हा त्या वरच्या झाडावर बसलेल्या मित्राला लक्षात आलं की हा आपल्यावर रागावलाय, पण का रागावला की आपण ह्याचा विचार केला नाही, आपण आपल्याला झाडावर चढता येतं, आपण पटकन झाडावर चढून आपला जीव वाचवला पण याचा विचार मी केला नाही। असं म्हणजे एकमेक मित्र म्हणजे काय की आपल्या संकट काळाला आपल्या वाईट वेळेला मदत करणारा। मग या गोष्टीमधून आपण काय शिकायचं आहे की कोणत्याही प्रसंगी आपण आपल्या मित्राच्या पाठीशी राहिलं पाहिजे। आता आपण दुसरी गोष्ट पाहूया। या दुसऱ्या गोष्टीमध्ये दोन उंदीर आहेत बरं का, यातला एक उंदीर खेडेगावात राहत असतो आणि एक उंदीर शहरामध्ये मोठ्या घरामध्ये राहत असतो। एक दिवस काय होतं, हा शहरातला उंदीर खेडेगावातल्या उंदराजवळ त्याला भेटायला जातो आणि तो खेड्यातला उंदीर एका छोट्या बिळात राहत असतो। त्या बिळामध्ये का म्हणजे अरुंद असं बीळ, अंधार, हे सगळं त्या शहरातल्या उंदराला काय आवडत नाही। पण हा जो खेड्यातला उंदीर असतो त्याला आपल्या मित्रावर खूप प्रेम असतं, उंदरावर त्या शहरातून आलेल्या। तो त्याचा खूप मोठा आदर सत्कार करायचा ठरवतो। आपल्याजवळ जे जे होतं, त्याच्याजवळ काय बिया होत्या, दाणे होते, काही छोटे छोटे तुकडे होते अन्नाचे, ते तो त्याला आवडीने अगदी खायला देतो। पण त्याला काही ते आवडत नाही शहरातल्या उंदराला आणि तो म्हणतो, तो असं कसं रे जीवन जगतोस इथं खेडेगावात, चल माझ्याबरोबर माझ्या शहरामध्ये, तुला बघ कसं मस्त मी जीवन दाखवतो। आणि थोड्या दिवसांनी खरंच हा खेड्यातला उंदीर आपल्या शहरातल्या उंदराला भेटायला जातो। सगळं शहरातलं वातावरण उंदराला खूप नवल वाटतं की सगळीकडं उजेड प्रकाश, सगळीकडं झगमगाट, मोठमोठी घरं, हे सगळं पाहून त्याला खूप आनंद होतो। किती आपला मित्र भाग्यवान आहे, एवढ्या मोठ्या शहरामध्ये राहतो असं त्याला वाटतं। जेव्हा तो आपल्या मित्राला भेटतो तेव्हा तो मित्र छान गप्पा मारतात आणि आपल्या त्या मित्राला घेऊन तो आपल्या घरी येतो। आपल्या घरी म्हणजे त्या घरामध्ये तो राहत असतो उंदीर, तिथं येतो। एका मोठ्या खोलीमध्ये ते दोघं जण येतात। त्या खोलीमध्ये बरेच खायचे पदार्थ पडलेले असतात, ब्रेड, केक, जेली, हे सगळं बघून तो म्हणतो, बघ तुझ्या खेड्यातल्या अन्नापेक्षा हे किती छान अन्न आहे, घे छान, तू आता मस्त जेवण कर।
आणि तेवढ्यात तो आता खायला जाणार, तेवढ्यात त्याला त्या खेड्यातल्या उंदराला मोठमोठ्याने भुंकण्याचा आवाज येतो. तेव्हा तो घाबरतो आणि म्हणतो, अरे जेवताना हा कसला रे आवाज. तेवढ्यात दार उघडतं आणि दोन मोठी मोठी कुत्री आतमध्ये येतात. त्या दोन मोठ्या कुत्र्यांना बघून या दोन्ही उंदरांचा जीव घाबरून जातो आणि ते असे धूम पळत सुटतात आपला जीव वाचवण्यासाठी. मग ह्या गोष्टीवरून आपण काय शिकायचं आहे, तर आपलं जे जीवन आहे ते खरं जीवन आहे. खेडेगावातलं जीवन हेच खरं जीवन आहे. शहरामध्ये जे दिसतंय ते तसं आपल्या फायद्याचं नाही हे त्या छोट्या म्हणजे खेड्यातल्या उंदराला लक्षात येतं आणि तो मुकाट्याने आपल्या आपल्या घरी खेळायला निघून जातो.